या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। सात रस्त्याला उभारलेलो होतो बोलत माझ्या मित्रांसोबत, तिथे डायरेक्ट अचानक येऊन मारामारी चालू केली बायका, सात आठ बायका होते, तसंच मारत मारत मला कारमध्ये गुंबून घेऊन चालले होते। नाही त्यांनी कुठे घेऊन चालले होते माहीत नाही, माझ्या मित्राने गाडी आडवी घातली त्यांना, मग तेव्हा ते सगळं फुटलं। त्याला गाडीत कोंबलं आणि त्याला जबर मारहाण करण्यासाठी आणि त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी घेऊन जात होते। सोलापूर शहरातील गजबजलेल्या सात रस्ता भागात दुचाकी अडवून ठेकेदाराला मारहाण करून त्याला कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न पुण्याच्या सहा महिलांकडून झालाय, परंतु बेगमपेठ परिसरात त्यांना रोखण्यात यश आल्यानं अपहरणाचा प्रयत्न फसलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी दुपारी 2 सुमारास ठेकेदार आकाश काळे वय वर्ष 28 राहणार दक्षिण कसबा हे आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून सातरस्ता येथून निघाले होते। त्यावेळी एक इंडिगो कार त्यांच्या गाडीला आडवी लावण्यात आली, त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवली, तेव्हा कारमधून उतरलेल्या महिलांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना कारमध्ये बसवलं आणि कार रंगभवन मार्गे विजापूर वेस्टच्या दिशेनं निघाली। कार बेगमपेठेत आली असता काळे यांच्या दुचाकीवरील सहकारी तिथे आला आणि त्यानं आपली गाडी कारला आडवी लावली आणि कार थांबवल्यानंतर त्याची चावी काढून घेतली, त्यामुळे महिलांची कार जागेवर थांबली। त्यावेळी महिलांनी तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली, रस्त्यावर बराच गोंधळ सुरू झाल्यानं जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तिथे धाव घेतली। त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर त्या महिलांना त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी महिला व काळे यांना सदर बाजार पोलीस ठाण्यात आणलं। याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं। महिलांनी पोलीस ठाणे आवारातही गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे पोलिसांना तिथे QRT पथकाला बोलवावं लागलं। तेथील पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच त्यांच्यावर पुण्यातून एका राजकीय पक्षाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय। स्थानिक कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात आले। ठेकेदार काळे यांनी या महिलांना आपण ओळखत नसल्याचं सांगितलं, त्यामुळे त्यांनी मारहाण करून त्यांना पळवून नेण्याचा हा महिलांचा नेमका हेतू काय हे अद्यापही समजू शकलं नाही। यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। कारमधून आलेल्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचं महिला सूत्रांकडून सांगण्यात आलंय। या महिला सोलापुरात कशा आल्या, त्यांचा उद्देश काय होता, त्यांची मोठी टोळी आहे का, या संदर्भात पोलीस तपास करत आहेत। नाव सांगा आपला? आकाश नामदेव काळे। काय झालं काय? मी सात रस्त्याला उभारलेलो होतो बोलत माझ्या मित्रांसोबत, तिथे डायरेक्ट अचानक येऊन मारामारी चालू केली बायका, सात आठ बायका होत्या, तसंच मारत मारत मला कारमध्ये गुंबून घेऊन चालले होते। कारण काय? काय माहीत नव्हतं मला, पण इथं आत्ता चौकीत आल्यानंतर स्पष्ट झालं। कसं काय कारण काय ते आता त्यांनी माहीत नाही, अजून मला बोललेलं साहेब कुठून आले वगैरे काय काय नाही, फक्त आत्ता त्यांनी सांगितलं तोपर्यंत मेडिकल करून ये म्हणून, बाकीचं अजून विषय केलं। घटना किती वाजता घडली? दुपारी 1 एक वाजता। तुम्ही काय करत होतो बँकेत? बँकेत नाही, मी खाली मित्राचं ऑफिस आहे तिथं होतो। हां तुम्ही विचारलं वगैरे नाही कशाला मारत? नाही विचारत होतो, पण त्यांनी कंटिन्यू मारत होते, सगळे बाया होते। मारून काय केलं तुम्हाला? गाडीत घेऊन गेले मला। कुठली गाडी? स्विफ्ट होती। कुठे घेऊन गेलो? नाही त्यांनी कुठे घेऊन चालले होते माहित नाही, माझ्या मित्राने गाडी आडवी घातली त्यांना, मग तेव्हा ते सगळं फुटलं। तुम्ही आरडाओरडी केला नाही का? नाही माझं तोंड दाबाल त्यांनी, सगळे बायका होते, 8-10 बायका। काय कळालं असं काय बोलणं वगैरे त्यांचं? नाही नाही अजून काय नाही, ते सगळं चौकीत साहेब सांगतील। आज दुपारी सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सात रस्ता या ठिकाणी आकाश काळे या युवकाला, सात महिला आणि एक चालक या सर्वांनी स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये त्याला मुलींची छेडछाड करतो का म्हणून त्याला गाडीत कोंबलं आणि त्याला जबर मारहाण करण्यासाठी आणि त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी घेऊन जात होते। त्या गाडीचा आकाश काळे यांच्या मित्रांनी पाठलाग केला, ती गाडी जाऊन पुढं अडवली आणि हे सर्वजण त्या ठिकाणी गाडी अडवून बेगमपेठ चौकीला घेऊन गेले। त्यातून या गुन्ह्याची सुरुवात सात रस्ता या ठिकाणी झाली असल्यामुळं बेगमपेठ चौकीतील PSI यांनी त्या सर्वांना पोलीस स्टेशनला पाठवलं सदर बाजार या ठिकाणी आणि आकाश कांबळे याच्या फिर्यादीवरनं 395 ज्यामध्ये त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आलेला आहे, 364A, 367 आणि 363 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसागर साहेब हे करत आहेत।
ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।